माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता आता ठाकरे घराण्याची सून होणार आहेत. निहार बिंदू माधव ठाकरे यांच्याशी येत्या 28 डिसेंबर रोजी त्यांचा विवाह होणार आहे अशी माहिती आहे. अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत तर निहार यांचे LLM पर्यंत शिक्षण झाले असून ते सध्या उत्तम प्रकारचा वकिली व्यवसाय करतात. अंकिता यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आणि 1 वर्ष हार्वर्डमध्ये शिक्षण घेतले आहे. इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या त्या सध्या अध्यक्ष आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची या निमित्ताने भेट घेतली आणि त्यांना विवाहाचे निमंत्रण दिले. मुंबईत येत्या 28 डिसेंबर रोजी मोजक्या लोकांच्या उपस्थित हा विवाह सोहळा होणार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. विवाहाच्या निमित्ताने पाटील यांचे मूळ गाव असलेल्या बावडा येथेही गावकऱ्यांसाठी भोजन सोहळा 17 डिसेंबर रोजी होणार आहे. निहार ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे बंधू जयदेव ठाकरे हे निहार यांचे चुलते आहेत तर राज ठाकरे हे चुलत चुलते आहेत. या विवाहाच्या निमित्ताने ठाकरे आणि पाटील अशी विरोधक राजकारणी नात्यातून एकत्र येणार आहेत. मात्र आता या नातेसंबंधामुळे सामान्य जनता कोणत्या नजरे यांच्याकडे पाहिजे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.